बुलढाण्यात नॅशनल हायवे क्रमांक 6 सहापदरीकरण करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. या हायवेचा बायपास खामगाव शहराच्या बाहेरून जातोय, मात्र या हायवेचे काम करताना त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्यावरही शासन त्यांच्या शेतीचा योग्य मोबदला देत नाही आहे. म्हणून बाधित शेतकऱ्यांनी नॅशनल हायवेवर मागील 12 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केलं आहे आणि हायवेचे कायम देखील बंद पाडण्यात आलेलं आहे. जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम चालू देणार नाही आणि असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिलेला आहे.